जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केलेली होती। त्या अनुषंगाने राज्यातील लाखो शेतकरी पात्र करून त्या शेतकऱ्यांच्या 5 याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांची केवायसी करून त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदानाचं वितरण देखील करण्यात आलेलं होतं। यादीमध्ये पात्र झालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं किंवा बरेच सारे शेतकरी याच्या अंतर्गत पात्र आहेत असा त्यांचा समज असून देखील त्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आलेली नव्हती। आणि मित्रांनो, याच्यासाठी राज्यामध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक मोठा आवाज उठवण्यात आलेला होता। मित्रांनो, जळगावचे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि जळगाव जिल्ह्यासह राज्यातील बरेच सारे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या रकमेपासून वंचित असल्याबाबतची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती। मित्रांनो, याच अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून हा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी आदेश देण्यात आले होते, निर्देश देण्यात आले होते आणि याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेच्या सद्यस्थितीबद्दलची लाभार्थ्याच्या स्थितीबद्दलची माहिती निबंधक कार्यालयाकडे मागवण्यात आलेली होती। मित्रांनो, याच्यासाठी आता जळगाव जिल्ह्यामध्ये 21 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती सादर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता। वरील संदर्भाच्या अंतर्गत काही माहिती सादर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची एकूण 1,12,489 शेतकरी सभासदांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांची माहिती शासनाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली होती। त्यापैकी 57,983 शेतकऱ्यांना रक्कम रुपये 215,29,00,000 रुपये एवढा लाभ वितरित करण्यात आलेला आहे। उर्वरित 54,506 खात्यापैकी सुमारे 21,965 खाते अपात्रतेच्या यादीमध्ये आणि 29,047 कर्ज खाते 1 वर्षाच्या आतील असल्यामुळे प्रोत्साहनपर लाभास पात्र नसल्याचे सहकार विभागाचे राज्यस्तरीय समन्वयक यांनी निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आधार प्रमाणीकरण न केलेली प्रलंबित कर्ज खाती ही 2,184 आहेत। आज रोजी बहुतांश पात्र सभासदांना योजनेचा लाभ मिळालेला आहे। तसेच याबाबत कोणत्याही वैयक्तिक पात्र सभासदाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याची दक्षता घेण्यात येईल। तसेच याबाबत माननीय आमदार श्री किशोर पाटील यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत बरेच पात्र सभासद कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेले निदर्शनास आणून दिले आहे। याबाबत माहिती सादर करण्यात येते की राज्य स्तरावरील संबंधित योजनेचे पोर्टल बंद झालेले असल्यामुळे व पात्र सभासदांची यादी अप्राप्त झाल्यामुळे कारवाई करणं जिकिरीचं होत आहे। तरी वंचित पात्र सभासदांची यादी प्राप्त झाल्यास शासनाकडून त्याचा पाठपुरावा करण्याची दक्षता घेण्यात येईल ही विनंती अशा प्रकारची माहिती या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। उर्वरित शेतकरी फक्त आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे या लाभापासून वंचित आहेत अशा प्रकारची माहिती या पत्रकामधून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आपण जर या जिल्ह्यातून असाल आणि आपलं जर यादीमध्ये नाव असून सुद्धा आपल्याला जर अनुदानाचं वितरण झालेलं नसेल तर आपण आपल्या उपनिबंधक कार्यालयामध्ये संपर्क करून आपली माहिती त्या ठिकाणी देऊ शकता। मित्रांनो, अशाच प्रकारे बऱ्याच जिल्ह्यामध्ये हेच प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। आता जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी साधारणपणे 2,000 जास्त लाभार्थी वंचित आहेत आणि अशाच प्रकारे जालना असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल किंवा इतरही बरेच सारे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी पात्र होऊन सुद्धा ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही। मित्रांनो, याच्यासाठीची कारणं सुद्धा समोर येतील, परंतु आपलं जर असं काही कारण असेल, आपल्याला जर अनुदानाचं वितरण झालेलं नसेल तर लवकरच आपल्या उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क करून आपल्या अनुदानाविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।